जळगाव महानगरपालिकेत 7 लिफ्ट आहेत, पण त्यापैकी फक्त 2च कारणीत आहे. असे असून सुद्धा गुरुवारी या दोघांपैकी एक अजून एक लिफ्ट पिघडल्यामुळे फक्त एकच लिफ्ट चालू होती, त्यामुळे महानगरपालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जळगाव महानगरपालिका आपल्या राम भरोसे काम अशा कारभारामुळे नेहमी चर्चेत असते. या महानगरपालिकेच्या कितीही चुका लक्षात आणून दिल्या तरी देखील जैसे थे वैसे अशी सदैव भूमिका महानगरपालिकेची असते. गुरुवारी प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी असल्यामुळे नेहमीपेक्षा जास्त गर्दी महानगरपालिकेत झाली होती. महानगरपालिका 17 मजली असल्यामुळे लिफ्टशिवाय येथे प्रवास करणं जिकरीचं काम असल्यामुळे येथे येणारा प्रत्येकजण या लिफ्टचाच सहारा घेत असतो. असं असून देखील महानगरपालिकेतील 7 लिफ्टपैकी 2च लिफ्ट सुरू आहेत, त्यात अजून गुरुवारी मिठाचा खडा पडला. सुरू दोघ लिफ्टपैकी एका लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे एकच लिफ्ट येथे सुरू होती. परिणामी येथे कामानिमित्त आलेले नागरिक हैराण झालेत. गेल्या 5-6 वर्षापासून मी महापालिकेत येत असून तरी इथे ह्या लिफ्ट हमेशाही बंद, म्हणजे हमेशाहीच बंद असता या, आणि नागरिकांची इथे गैरसोय होते. आणि बरेचसे तुमच्या समोरही आहे की लोक इथे वेटिंगवरती, आणि 2च लिफ्ट चालू आहे, आणि एक VIP-साठी एक VIP चालू असून सुद्धा ते आज ते म्हणतात की बंद आहे, ते फक्त VIP-साठी ते चालू आहे. तरी महापालिकेने महापालिकेच्या प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावे व ही नागरिकांच्या माध्यमातून माझी विनंती आहे.